केंद्र सरकारने आणलेले शेतकरी विरोधी बिल हे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने ते त्वरित रद्द करावे अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे. गंगापूर इथे शिवसेना कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गंगापूर इथे बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या घर म्हणजे मला एक कळत नाही का इतक्या मोठ्या प्रमाणावर गेल्या एक महिन्याभरपासून लोक संघर्ष करू लागले, कशाचा प्रेस्टिज पॉईंट होऊ लागले मला ते कळत नाही. हा जो बिल आहे तो शेतकरी विरोधी आहे, तो शेतकऱ्यांसाठी घातक आहे आणि हे बिल रद्द करावं, एक विशेष मीटिंग बोलवावी, विशेष अधिवेशन बोलवावं, तो रद्द करावा आणि पुढच्या भविष्यामध्ये जो काही नवीन बिल आणल्या जाईल त्यामध्ये शेतकरी नेत्यांचा शेतकऱ्यांच्या जे काही संबंधित आहे लोक असतील पक्ष असतील या सर्वांची चर्चा करायची आणि नवीन बिल आणायचा. एका बिलासाठी जे काही हिटलरशाही चालू आहे आज आणि लाखो शेतकरी आज रस्त्यावर उतरलेले, थंडी आहे, मुलं बाळं सहित, खरं म्हणजे निर्णय मला तर चांगला वाटत नाही पण भविष्यामध्ये याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, नाही तर ताबडतोब त्याला रद्द करावा आणि एक विशेष अधिवेशन बोलवून नवीन बिल करताना सर्वांना विचारविनिमय करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. सर, जे केंद्रीय पथक आलं होतं, एक मिनिट सर, जे केंद्रीय पथक आलं होतं आता काल परवा, त्याबाबत काय म्हणतात? केंद्रीय पथक आलं आहे खरं म्हणजे ज्या जे पाहण्यासाठी केंद्रीय पथक आला ते पाहण्यासाठी त्यांना काही राहिलंच नाही, परंतु त्यावेळचे सर्व पंचनामे, त्यावेळची जी परिस्थिती, त्यावेळची फोटोग्राफी जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांना आणि कमिशनर साहेबांनी सर्व दाखवली. आता केंद्र सरकार काय मदत करतो शेतकऱ्यांचं सर्व लक्ष त्यांच्याकडे. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अविनाश पाटील, लक्ष्मण सांगळे, तालुका प्रमुख दिनेश मुथा, नगरसेवक भाग्येश गंगवाल, मुकुंद जोशी, कैलास साबणे, उत्तम गुढेकर, बशीर पटेल, विनोद काळे, गणेश पंडित, श्रीलाल गायकवाड, रवी जगताप आदींसह शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इब्राहिम शेख, एमसीएन न्यूज, गंगापूर.